जय भारतीय जनरल कामगार संघटना व भाजप रायगड जिल्हा कामगार आघाडीचे अध्यक्ष कामगार नेते जितेंद्र घरत यांचा वाढदिवस मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या सभागृहामध्ये त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघटनेतील कार्यकर्त्यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला व त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र नाईक, कामगार नेते विनायक मुंबईकर, अल्ताफ शेख, भारतीय जनता पार्टी कामगार सरचिटणीस ज्ञानेश्वर साखरे, सहसंयोजक रवींद्र कोरडे, चंद्रकांत कडू, रायगड जिल्हा सचिव जगदीश म्हात्रे, कामगार संघटना सचिव समीरा चव्हाण, रामदास गोंधळे, प्रशांत कदम, राम जाधव, विशाल वास्कर, अविनाश जाधव, दीपक पाटील यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. कामगार आघाडी क्षेत्र हे आमच्या माझ्यासाठी तरी अतिशय वेगळं क्षेत्र होतं. मी होते सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डमध्ये. आमचं बीजेपीमध्ये माझं पदार्पण झालं आणि मला कामगार आघाडीचा हा सेल भेटला. कामगार आघाडीची टीम जर 4 वर्षापूर्वी बघितली आमची तर अतिशय आगळीवेगळी टीम होती आमची. कोणाचा काही कोणाला संबंध नव्हता. कामगार आणि कामगार क्षेत्रामध्ये आम्हाला दिलेलं पण कामगारांचं काय काम असतं याची आम्हाला ॲक्च्युली काहीच कल्पना नव्हती या क्षेत्रामध्ये. नंतर साधारणतः 5-6 महिन्यांनंतर गरज सर आम्हाला अध्यक्ष म्हणून लाभले. जेव्हा कामगार आघाडीचे अध्यक्ष गरज सर म्हणून पहिल्यांदा माझी आणि गरज सरांची जेव्हा भेट झाली होती, पहिल्याच दिवशी सरांनी मला ओरडले होते. लाईक जेव्हा आम्ही पहिल्यांदा आमची भेट झाली होती तेव्हा सरांनी आम्हाला आमचं मनोगे करते. सरांचं एक खासियत आहे की कुठल्याही कामगाराला किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्याला नेहमीच ते आवर्जून सांगतात की समोर खुर्च्यांवर बसून नुसते तोंड नका बघत बसू. तुम्ही तुमचे मनोगत व्यक्त करायला शिका, तुम्ही बोलायला शिका. जर तुम्ही कामगारांशी बोललात नाही, कार्यकर्त्यांशी बोललात नाही तर त्यांच्या समस्या काय आहेत ह्या तुम्हाला कशा काय कळणार. त्यामुळे हे जे स्टेजवर बोलण्याचा जो कॉन्फिडन्स आहे आमचा किंवा आम्ही जे स्टेजवर काय जे काही शब्द बोलू शकतो तो कॉन्फिडन्स आम्हाला घरस्थरांनी मिळवून दिला. इथे असणाऱ्या प्रत्येक सदस्याला किंवा आमच्या कार्यकर्त्याला एक स्टेज कॉन्फिडन्स असतो बोलायचा, तो फक्त आणि फक्त घरस्थरांमुळे मिळालेला आहे. मित्रांनो, खरं तर ही वरची टीम बसली याचा कसं आभार मानावे मला समजत नाही. मी काल 10 वाजेपर्यंत त्यांना सांगितलं होतं की माझी तब्येत फार खराब आहे, कृपया कार्यक्रम ठेवू नका असं मी ऑफिशियल ग्रुपवर एक मेसेज टाकला. त्याच्यानंतर मला समीर मॅडमचा एक मेसेज आला की सर 15 मिनटं यायला पाहिजे. मग कोरडे साहेबांचा फोन आला की सर तयारी केलेली आहे, गाण्यांचा फोटो टाकला आणि तुम्ही या कार्यक्रमाला 10 मिनटं तरी यायला पाहिजे. जवळजवळ शेल इंडियाची काल मीटिंग 3 तास झाली आमची. 3 तास आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात होतो आणि अपेक्षित नसताना तुम्ही सर्वजण इथं आलात त्याबद्दल खरं तर तुमच्या सर्वांचं मनापासून आभार. मित्रांनो, कामगार संघटनामध्ये काम करताना सर्वच आपल्या प्रतिनिधींनी आपण कोणत्या पद्धतीने काम करतो आणि कोणत्या पद्धतीने कामगार संघटनेची वाटचाल आहे याबद्दल सविस्तर सांगितलेलं आहे. या हॉलमध्ये बसलेल्या अनेक संघटना आहेत, त्या अनेक संघटनांचे फार चांगले अग्रीमेंट होतात. परंतु एक गतीसारखी माझी एक छोटी संघटना आहे जिथं खऱ्या अर्थाने मी कामगारांना मला पाहिजे त्या पद्धतीने न्याय देऊ शकतो. मित्रांनो, शेल इंडियाचा अग्रीमेंट 20,000 होईल, 22,000 होईल. आमचा हेक्टरचा अग्रीमेंट 15-16,000 होईल. परंतु गतीचा अग्रीमेंट जेव्हा चांगला होईल तेव्हा खरा काम या संघटनेतर्फे चाललाय असं मला.